हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्ज, लांब पळण्यासाठी. माहिती सोमेदार नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची आज सभा. कणकवलीमधल्या उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानामध्ये सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात. एकनाथ शिंदेंची आज इचलकरंजीमध्ये धरेश मानेंसाठी सभा. रविवारी कोल्हापुरात मंडिकांसाठी बाईक रॅली, तर उदयनराजेंसाठी फडणवीसांची आज साताऱ्यामध्ये जाहीर सभा. सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज दौंडमध्ये सभा, तर अजित पवारांची आज बारामतीमध्ये चार सभा. केंद्र सरकारकडून कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय. 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार. बाळासाहेबांचे विचार त्यांच्या पोटी जन्मून मिळत नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राणे, राज ठाकरे आणि शिंदे. रत्नागिरीमधल्या सभेतून शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. वीज ठाकरे कराडाचा वारस अभिमानानं सांगतो. शहांच्या खोट्या सर्टिफिकेटची गरज नाही. ठाकरेंचा पलटवार, शहांनी माझ्या वडिलांच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचं नाव वापरून मतं मागावीत. ठाकरेंची भाजपवर टीका. उद्धव ठाकरे वैयक्तिक शत्रू नाही, मात्र ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार त्यागल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा विषयच नाही, असं मोदी म्हणाले. फडणवीसांकडून स्पष्ट. शुभवो नार्या, तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो. उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना प्रतिआव्हान. मोदी शहांवर बोलाल तर कोकणामध्ये यायचा रस्ता बंद करू. राणेंनी ठाकरेंना दिलं होतं आव्हान. बाळासाहेब बाळासाहेब म्हणायला ते काय तुमच्या वर्गामध्ये होते का? बाळासाहेबांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच म्हणायचं. उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावलं. राजकारणामध्ये मुलं होत नाही म्हणून तुम्ही आमची मुलं कडेवर घेता, मात्र तुम्ही कचराच गोळा केलात. बाळासाहेबांनी ज्याला गेट आउट सांगितलं तो तुमचा उमेदवार. कणकवलीमधल्या सभेतून ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे सावरकरांवर बोलू शकतात का? शहांचं आव्हान, तर तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवर बोला. ठाकरेंचं शहांना प्रति आव्हान. कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल. पराभव दिसत असल्यामुळे ठाकरे गटानं दोन उमेदवार दिले. मुख्यमंत्री शिंदेंचा टोला. आमचं सरकार आल्यावर जातीय जनगणना करणार, तर 50% आरक्षणाची मर्यादाही हटू. पुण्यामधल्या प्रचारसभेतून राहुल गांधींची घोषणा. नवी मुंबईच्या वाशी बाजार समितीमध्ये उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक घटली. पालेभाज्या, आले, मटार, फरसबीच्या दरामध्ये वाढ. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड उद्या मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज मुंबई सेंट्रल ते माहीम रात्रकालीन ब्लॉक. कोलकाता विरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईचा 24 धावांनी पराभव. 169 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 145 धावांवरच बाद. स्पर्धेमधल्या मुंबईचं आव्हान जवळपास संपुष्टात. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्ज, लांब पळण्यासाठी.